रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोरला भेट द्या, तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। टाकवडे येथे 15 एकरातील ऊस शॉर्ट सर्किटने जळून खाक। महावितरणच्या बेजबाबदारपणाचा शेतकऱ्यांना फटका, अंदाजे 30 लाखाचं नुकसान। टाकवडे तालुका शिरोळ येथे शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे 15 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे। यात शेतकऱ्याचं अंदाजे 30 लाखाचं नुकसान झालं आहे। महावितरणला वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। त्यामुळे शेतकऱ्यातून महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जातोय। टाकवडे येथे आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ऐनापुरी मळ्यातील शेतातून गेलेल्या महावितरणच्या तारा शॉर्ट सर्किट झाल्याने उसाला आग लागली। या आगीत 8 शेतकऱ्यांचा सुमारे 15 एकरातील ऊस जळून खाक झाला। यामुळे शेतकऱ्यांचा अंदाजे 30 लाखाचं आर्थिक नुकसान झालं आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। ऐनापूर मळ्यातील संजय पाटील कागले यांचा 3.5 एकर, विरगोंडा पाटील कागले यांचा 3.5 एकर, किसन पाटील 3.5 एकर, राजगोंडा पाटील 35 गुंठे, रुपाली चव्हाण यांचा 10 गुंठे, रावसाहेब ऐनापुरे 10 गुंठे, जिनेश्वर बाळीकाई 35 गुंठे, सातगोंडा पाटील 1 एकर, देवगोंडा पाटील 35 गुंठे, सुरेश पाटील 1 एकर यांचा ऊस जळाला आहे। उसाला आग लागताच शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला, पण संपूर्ण ऊस जळून खाक झाला। याचा पंचनामा तलाठी R.S. माळी यांनी केला आहे। यावेळी विश्वास बालिघाटे, मारुती चौगुले, किसन पाटील, देवगोंडा पाटील यांनी पंचनामा करण्यासाठी सहकार्य केलं। शेतातून गेलेल्या तारा खाली आल्याने वारंवार सूचना महावितरणला कळूनही याकडे दुर्लक्ष केल्याने आजची ही दुर्घटना घडली। महावितरणच्या बेजबाबदारपणाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागतोय। झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। कोरोना महामारीमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला ही झळ बसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे। महानकारी न्यूजसाठी टाकवडेहून सुनील भोसले।